नेत्यांची बैठक जी आहे ती संपलेली आहे. बैठकीनंतर विधानभवनातून अजित पवार हे निघालेले आहेत. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील बैठकीला होते, जयंत पाटील सुद्धा बैठकीला होते आणि या बैठकीनंतर विधानभवनातून अजित पवार निघालेले आहेत. अजित पवार नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील सुद्धा या बैठकीला होते. ज्योत्स्ना गंगणे आता आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी जोडल्या गेलेल्या आहेत. ज्योत्स्ना, काय मन वळवण्यात यश आलंय का राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नेत्यांना अजित पवारांचं? अजित पवार यांची 2 तास शेवटची मनधरणी जी आहे ते करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आला. अजित पवार यांनी जो निर्णय घेतला गटनेते म्हणून भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा, त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथसुद्धा घेतली, त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आणि त्या दिवसापासून खरं तर अजित पवार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांकडून केले जात आहेत, पण आजपर्यंत त्याला यश आलेलं नव्हतं. शेवटी आज जयंत पाटील यांनी सांगितलं की शेवटच्या क्षणी आम्ही शेवटचा प्रयत्न आज करणार आहोत. ज्योत्स्ना गंगणे पुन्हा जोडले गेलेले आहेत आपल्यासोबत. ज्योत्स्ना, या नेत्यांना यश आलंय का अजित पवार यांचं मन वळवण्यात? नक्कीच, एकूणच जे बैठक संपली विधानभवनमध्ये, राष्ट्रवादीचे मोठे नेते आले होते, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, छगन भुजबळ, आणि जाताना त्यांनी हे सांगितलं होतं की आमची जी आहे ती अंतिम आमचा प्रयत्न असणार यांचं मन वळवण्याचा. आणि ते गेले जवळपास 2-2.5 तास चर्चा झाली आणि सर्वात पहिले जे आहे गाडीतून अजित पवार बाहेर पडले, ज्यांनी मीडियाशी न बातचीत करता, इवन त्यांनी गाडीच्या देखील काचा खाली केल्या नाहीत. अजित पवार जे आहेत ते एकदम शांत आणि दिसले आणि ते थेट त्यांनी गाडी नेली, मीडियाशी बातचीत केली नाही. त्याच्यानंतर छगन भुजबळ आहे, त्यांनी बातचीत केली मीडियाशी, पण त्यांनी हे सांगितलं की अजित पवारांना आम्ही मनवण्याचा प्रयत्न करणार आहे, आमचा तो प्रयत्न सुरू आहे. याचाच अर्थ हा निघतोय की कुठेतरी अजित पवार यांनी आजच्या बैठकीत जे आहे ते त्यांना मान्यता दिलेली नाहीये, त्यांना मनवण्यामध्ये एनसीपीच्या नेत्यांना यश आलेलं नाहीये. आणि त्याच्यानंतर छगन भुजबळ यांच्या गाडीच्या मागे जे आहे ते जयंत पाटील यांची गाडी होती आणि जयंत पाटील यांनी सुद्धा जे आहे ते मीडियाशी बोलण्याची मनाई केली, मात्र थोडा ते एका शब्दात फक्त एवढं बोलले की आमचा प्रयत्न सुरू आहे, काहीतरी आमचा प्रयत्न सुरू आहे, एवढंच फक्त जयंत पाटील जे आहेत ते बोलले. याचा अर्थ ही मीटिंग जी, ही बैठक जी झाली अजित पवार आणि जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्यामध्ये, ही सकारात्मक झालेली नाहीये एनसीपीच्या दृष्टीने. आणि त्याचबरोबर एकूणच या तिघांची पण बॉडी लँग्वेज आहे, त्याच्यातून सरळ सरळ कळत होतं की चर्चा जी आहे ती सकारात्मक नाहीये. अजून सुद्धा राष्ट्रवादी जी आहे ती प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी असं सुद्धा संकेत दिले की आमचा प्रयत्न सुरू राहणार आहे. याचा अर्थ अजित पवारांना मनवण्याचा प्रयत्न अद्याप राष्ट्रवादीकडून केला जाणार आहे, मात्र अजित पवारांची बॉडी लँग्वेज कुठेही सकारात्मक वाटली नाही एनसीपीसाठी. पण ज्या पद्धतीनं सांगण्यात आलं होतं बैठकीच्या सुरुवातीला की आमचा हा अंतिम प्रयत्न असणार आहे, पण अजूनसुद्धा ते म्हणतायत की आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, कुठंतरी प्रचंड आशा अजूनसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आहे की नाही आपण त्यांचं मन वळवू शकतो? नक्कीच, कारण आतापर्यंत कुठल्याच राष्ट्रवादीच्या कुठल्याच नेत्याने किंवा आपण इव्हन त्यांच्या सोबत असलेली काँग्रेसचे अशोक चव्हाण, त्यांनी सुद्धा त्यांच्या ट्विटरवरून हे खरं आहे. देखिए, मैंने सुबह जो है अजित दादा पवार की जो है भेंट ली, उसके बाद में जो है हम लोग बातचीत करते हैं. और अजित जयंत पाटिल जो हमारे प्रांताध्यक्ष है वो भी आए, दिलीप वळसे पाटिल वो भी आए. हमने जो है बहुत समय तक जो है विचार विमर्श किया है, कुछ सारे जो है उसमें से कुछ रास्ता निकलता है क्या, उसके बारे में जो है कोशिश जारी है. मैं इतना ही बोलता हूँ कि सकारात्मक रीति से कुछ ना कुछ उसमें जो रास्ता निकले, इसलिए इसलिए कोशिश जारी है. देखिए, मैंने जो जब पवार साहब के पास, जो पवार साहबांकडे गेलो त्यावेळी मी त्यांची परवानगी घेतलेली नाही,
चांगल्या कामासाठी त्यांची परवानगी घ्यावी असं मला वाटलं. अजित पवार काय कहना, अजित पवार काय कहना सर, तुम्ही काही प्रस्ताव दिला का? अजित पवार का कहना क्या? देखिए वो सारे बातें जो है, माफ करना मैं आपके सामने नहीं बोल सकता हूँ. अभी जो है किसी जो है अंतिम बिंदु के तरफ कोई भी पहुंचा नहीं है, मगर कोशिश जारी है. अजीत पवार चार्ज ले रहे हैं सर क्या? अजीत पवार चार्ज यहाँ से चार्ज लेने गए हैं, डीसीएम का चार्ज ले रहे हैं मंत्रालय में. अजीत पवार चार्ज ले रहे हैं क्या डीसीएम का? डीसीएम के पोस्ट का चार्ज ले रहे हैं, क्योंकि चार्ज लेने के लिए हमको नहीं मालूम. वो बीजेपी किसी भी हालत में, एनसीपी किसी भी हालत में बीजेपी को समर्थन देगी कि नहीं देगी? नहीं देगी किसी भी हालत में या देगी? अरे भाई मैंने कहा हम पहले से जो है शिवसेना के साथ बैठे हैं, कांग्रेस के साथ बैठे हैं. क्या ये जो है अब अजीत पवार को मनाने की कोशिश है? हमारी कोशिश जारी है, समझो. ऐसा लग रहा है ये चर्चा कुठून येते की आधीच ठरलं होतं भाजपा बरोबर आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे असं ठरलं होतं, असं कुठेतरी मुझे नहीं मालूम. सर एक एक भुजबळ सवाल ये उठता है, भुजबळ सवाल एक उठता है की अगर अजीत पवार एक ही है, अकेले पड़ गए हैं, तो क्यों नहीं पार्टी से बाहर निकाल दिया जाता? तिब्बत विधायक आपके साथ, ऐसा क्यों फैसला नहीं हो रहा है? आपकी सूचना जो है मैं हमारे जो अध्यक्ष के कान पर डालूंगा. जो कुछ रास्ता निकले इसके लिए कोशिश जारी है. अरे कभी भी मिलेंगे, अभी क्या लोग वो मुंबई में है, सब मुंबई में है, हम लोग मिलेंगे, आपको भी जल्दी मिलेंगे. शरद पवार की बातचीत हो पाई है? नहीं हुई है. थैंक यू सर.